अरे हाँ, आवाज कुणाचा? उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, महाराष्ट्राचा आरती दैवत छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन, ज्यांनी आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जन्म देऊन घडवले असे पितृतुल्य प्रबोधनकार यांना आदरांजली वाहून, आमचे शिवसेना प्रमुख ज्यांना संपूर्ण जगात हिंदू हृदय सम्राट अशी केलेल्या कामांचं आपोआप लोकांनी दिलेली पदवी, आणि ते आमचे शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब आपल्या आणि आपल्या मां यांना आदरांजली वाहून, आत्ता व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या आपल्या महिला आघाडीच्या नेत्या मीनाताई कांबळी, सचिव अनिल देसाई, आदेश बांदेकर जी, पराग डाके, माझ्या समोर माझे सहकारी सगळे नगरसेवक, शिवसेनेचे सर्व संपर्क प्रमुख, शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख आणि इत्यंभूत बातमी तशीच्या तशी देतील की नाही शंका, परंतु पोचवणारे आमचे सगळे मीडिया बंधू, आमदार आहेत, खासदार आमचे अरविंद सावंत आहेत, बायकर साहेब आहेत, माझा दादा आहे, पोतनीस आमचे सुप्रदाचे वडील, असं म्हणजे बरेच नाती आहेत, त्यांच्यावर मी काम केलं, वहिनी आहे लटके वहिनी, अरुभाई आहे आमचा, आमच्या आशिषला जरा बरं नसल्यामुळे ते आले नाही आहेत, माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं उपमहापौर म्हणून आमचा सुहास आहे, सगळेच खरं म्हणजे उद्धवजी आपले निघालेले आहेत आणि दोन दिवसापासून अगदी ज्या पद्धतीने बातम्या चालल्या आहेत, बऱ्याच वेळेला मी वायकर साहेबांना किंवा आमचे साळवी वगैरे दिसले की म्हणते आपण एका कष्टीमध्ये आहोत, त्यांची थोडी जरा कष्टी त्यांना सांभाळते द्या, आमची अशी जरा, कारण कधी ह्या असल्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो नाही, अगदी छगन भुजबळ साहेबांपासून ते अगदी नारायण नाणे राज ठाकरे पर्यंतच्या संघर्षात आम्ही होतो, अगदी मार खाल्ला, रक्त सांडलं, त्याच्यामुळे जेल झाली, सगळं आहे, परंतु आता जे मात्र होत आहे ते सगळं रस्त्यावरची लढाई होती आणि त्या रस्त्यावरच्या लढाईला आपण शिवसैनिक हे कायम तयार असतो, तयार आहोत, तयार राहणार आहोत, परंतु ती लढाई त्यावेळेला घरापर्यंत पोचते आणि जेव्हा खऱ्या अर्थाने घर डिस्टर्ब होत, परंतु घरचे लोक एवढं असूनही जेव्हा आपल्याला ताट मानेने उभं करतात त्या घरच्यांना सुद्धा खरा सन्मान, काही संबंध नसतो, आम्ही घरात गेलो तर त्यांचे, नाही तर घराच्या बाहेर असू तेव्हा शिवसैनिकांचा, हा आपला खाके, मग महिला असतील पुरुष असतील सकाळी घरातून निघताना कारण असतं, काहीतरी काम आहे म्हणून, पण घरी पोचायला किती वाजतील कधी जाऊ याची आपल्याला सुद्धा खात्री नसते, कारण सोबत ती कडी असते शिवसैनिकाची, कुठे ना कुठे काम करत असतो, आणि हे सगळं अवांतर का बोलते, तर काल दोन दिवसापासून ज्या बातम्या चालल्या तुम्ही ऐकलं असेल, कोविड काळातल्या मृतदेहांच्या बॅगांवरनं
मला घेरण्याचा प्रयत्न. मला मीडियाने जेव्हा विचारलं, म्हटलं तुम्ही अभ्यासक्रम करून येता ना, डिप्लोमा करून येता, त्या डिप्लोमामध्ये तुम्हाला शिकवलेलं असतं सत्यता पडताळा. सत्यता पडताळताय का? मुळामध्ये माझ्यापेक्षा दिग्गज म्हणजे मायकल साहेबांनी महापालिका वेगळी पद्धती प्रभू आलेत की नाही माहिती नाही, मला दिसत नाही. ह्या लोकांनी ज्या पद्धतीने महापालिका आरुभाई आहे, अरे आम्हाला प्रशासकीय अधिकार काढीचा नाही. महापौर पद ह्या अनेकदा प्रशासनाच्याच लोकांनी झालेलं शोभेचं पद आहे. येस, बसायचं, गाडी देतील ती फिरायचं, बंगला देतील ते राहायचं. पण कोविड काळामध्ये बाळासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली होती, कधीतरी केव्हा तरी मरण येणार आहे, त्या मरणाला आत्ता ह्या क्षणाला घाबरायचं नाही आणि त्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जा. आणि मग ह्या अदृश्य राक्षसाबरोबर लढत असताना ज्या पद्धतीने उद्धवजींनी जेव्हा मला ही संधी दिली, त्या संधीमध्ये अनेक जण काय स्टँडिंगचा चेअरमन तर तिथे रडत होता. तेव्हा उद्धवजींनी सांगितलं, तुला स्टँडिंग दिलीये, महानगरपालिकेची चावी माझ्या हातात आहे, महानगरपालिकेचं संपूर्ण याचं मी करतो. आणि त्याला बाजूला करून जेव्हा मला दिली, तेव्हा माझ्या एक लक्षात आणून दिलं साहेबांनी, किशोरीताई तुम्हाला देतोय. मस्करीत पण म्हणाले, फक्त खुर्चीत दिसाल का? मी म्हटलं, साहेब खुर्चीत नाही दिसली तरी चालेल, पण खुर्ची कशी दिसली पाहिजे लोकांमध्ये जाऊन तेवढं काम करून दाखव. आहे आता देवानी दिली आहे उंची, तिथं वाढू नाही शकत, आणि इतर जण काही 5 फुटाचे डायरेक्ट येत नाही. पण आपण आपल्या उद्धवजींनी बाळासाहेबांनी आपल्याला जे संस्कार दिले, आपल्या आई वडिलांनी संस्कार दिले, आपण ज्या आम्ही ज्या घरात गेलोय त्या घराच्या लोकांनी आम्हाला जे संस्कार दिले, ते संस्कार त्या कोविड काळामध्ये फक्त आणि फक्त एकच लक्ष होतं की लोकांचा जीव वाचवा. जे आता सगळे बोलतायत, ते सगळे घरात, आज आमच्या पक्षप्रमुखांना सांगते घरात, तर मग पंतप्रधान कुठे होते, बाकी होते कुठे? कारण ती परिस्थितीच नव्हती. आम्ही समजून घेतोय ती परिस्थिती नव्हती, माणसाने माणसाला भेटण्याची परिस्थिती नव्हती. आणि ते नसताना, आणि हे काय फक्त का मुंबई आणि महाराष्ट्रातच नाही घडलं, हे देशातच नाही तर जगात घडत होत. आणि मग त्याच्यामध्ये ज्यावेळेला उद्धवजींनी पहिला लॉकडाऊन, तुम्ही जर बघा संपूर्ण देशात लॉकडाऊन जर पहिला कुठे झाला असेल तर तो आपल्या महाराष्ट्रात झाला. लॉकडाऊन नंतर जे काही कोविड सेंटर्स आता चाललेत आरोळ्या, त्या कोविड सेंटर 14 दिवसात 15 दिवसात 18 दिवसात उभं करण्याचं जे स्किल आहे, ते माझ्या महानगरपालिकेच्या अधिकारी आणि स्वतः आदित्य उद्धव ठाकरे साहेबांनी मार्गदर्शन करत ते उभं केलं. पॅन्डेमिक ऍक्ट, ज्याला आपण आता जिथे युक्रेन किंवा याच्या इथे युद्ध चाललंय तो पॅन्डेमिक ऍक्ट आहे. तिथे आता विचारात बसणार नाहीये, युद्ध चाललंय तलवार घेऊ का, युद्ध चाललंय भय घेऊ का, युद्ध चाललंय जे आवश्यक आहे, जे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक आहे ते त्या त्या नियमाने घ्या. सुदैव चांगलंय आपण प्रत्येक नियमाचं पालन केलंय. माझे सगळे इथे नगरसेवक आहेत, प्रत्येकाला ते माहिती आहे. स्पॉट कोटेशन काढलं, त्याच्यानंतर कोटेशन टेंडर कोटेशन केलं, अर्थात त्याच्यासाठी CPD हे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे, काय नगरसेवा किंवा महापौर यांचा काय संबंध? उलट माझं म्हणणं आहे स्टँडिंगमध्ये ते पास होतात. अर्थात मी असंही नाही म्हणणार, तिथे पण सर्व पक्षीय एकत्र बसतात
आणि ते सगळं असेल ते पास करतात, मग त्याला काय स्टँडिंग चेअरमन जा एकटा जबाबदार होतो का? मग समोर विरोधी म्हणून बसतात, तुमची जबाबदारी काय? कुठल्याही जबाबदाऱ्या टाळायच्या आणि सगळं ओझं उद्धव आणि आदित्यांच्या माथ्यावर मारायचं. अर्थात ती सुपारी आहे, त्रास प्रचंड आहे, परंतु जसा हा उन्हाळा वाढत चाललाय वाढत चाललाय, म्हणून आपण उन्हाळ्याला पर्याय शोधतो. एसी लाव, वाड्याचे पडदे लाव, अमक कर तमक कर. आपल्याकडे तर इतका तोफगोळा आहे, सैनिक आहेत, ह्याने आम्हाला आता पर्याय द्यायचे ना, आम्ही देऊ आता. आणि ह्या सगळ्या आत्ता मी आली, मला अनेक चॅनलवर विचार, तुम्ही येणार नव्हते ना? मी विचारलं काय, मी पत्र पाठवलेलं का? मी तुझ्या स्वप्नात येऊन सांगितलं मी येणार नाही उद्या. म्हणजे कुठूनही बातम्या पेरायच्या आहेत. परवा सुनील शिंदे आणि आम्ही वर होतो सेना भवनमध्ये. खाली आल्यावर मला एक सांगतोय, तुम्हाला माहिती आहे सुनील शिंदे गेले? म्हटलं कुठे कुठे? नाही आहे. म्हटलं फालतूगिरी बंद करा, वर आहेत, मी खाली बोलवते, अख्खा बघून घे. याचा अर्थ टार्गेट करायचे. कडवट शिवसैनिक आहे आणि कडवट शिवसैनिकांना कुठेतरी टार्गेट करायचं आणि कसं करता येईल. तुम्हाला जेव्हा हे कळतं तेव्हा तुमच्या घरातले पण विचार, काय हो हे काय हे काय, अर्थात तेव्हा आपण तेच सांगायला पाहिजे. दोन गोष्टी, पहिला अधिकार किती आहेत ते तपासा. मी असं म्हटलं वायकर साहेबांना सांगेन, साहेब मी पीटी केसच्या 10 मीटिंग घेतल्या दर महिन्याला, त्याच्यानंतर पेन्शनवाल्यांच्या मीटिंग घेतल्या, अद्याप पीटीकेचे कामं झालेली नाहीत, अद्याप पेन्शनधारकांना पेन्शन देण्याचंही काम नाही झालं, मग त्याकडे का ना तुम्ही लक्ष घालत? तिथं आमच्या लोकांची कामं आहे. जर महापौरांच्या एवढ्या आला जो एवढा मोठा काम होऊ शकतो तर त्या कामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे सोयीनुसार आपल्या असलेल्या लोकांना अडकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालल्या. मला आजही एक सांगावंसं वाटतंय की तुम्ही 2 वर्ष आपण मागे जाऊया, म्हणजे आपण निवडून आलो 17 आणि 18, ह्या 2 वर्षानंतरचे जे पाऊस आले थोडं इमॅजिन करा. 17-18 ढगफुटी आता नेहमीच होणार आहे, कारण निसर्गाने सगळा तालमेल सोडलेला आहे. कारण आम्ही रात्री 12 केक कापतो, नंतर सकाळी तर काय केकचा जेवढे वर्ष झाले तेवढे वाढदिवसाचे केक कापतो, पण असं म्हणत नाही की माझा वाढदिवस आहे थोडं एक झाड लावून येतो. कारण आदित्याने पर्यावरण पर्यटक राजशिष्टाचार वेगळं, पण ह्याच्यावरती खूप अभ्यास केला आणि आपल्याला झाडांशिवाय पर्याय नाही, निसर्गाशी मैत्री केली तर आणि तर पुढे आपण जगू. ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात आणि मग जेव्हा अतिवृष्टी होते, आणि सगळ्यांना माहिती आहे मुंबईची ठेवण ही चहाच्या बशीसारखी आहे, अर्थात त्याची कारणं कधीच आपण दिली नाही. 2005 जेव्हा मोठा पाऊस आला, अख्खा महाराष्ट्र पाण्याखाली गेलं होतं, महाराष्ट्र आजही अर्धा महाराष्ट्र जातो, पण आजही मुंबईमध्ये ब्रिमस्टॉट सारखा मोठा प्रकल्प आणल्यानंतर बऱ्याच अंशी पाणी कमी झालं. आणि त्यानंतर ज्यावेळेला आदित्यांनी स्वतः यात जास्त लक्ष घालायला सुरुवात केली,
तर त्यांनी भूमिगत टाक्या ज्या बसवले त्याचा जर आपण थोडासा अंदाज घेतला तर 19, 20, 21 आणि 22 ही चारही वर्ष पाण्याचा प्रमाण, म्हणजे मी माझ्या उदाहरणार्थ सांगेन, माझ्याकडे शांतीनगर म्हणून एक वसाहत आहे, त्याच्यामध्ये 5 मिनटं जरी जास्त पाऊस पडला तरी त्यांच्या घरामध्ये 2-2 फुटापर्यंत पाणी जात होतं. पण आता अशी अवस्था आहे, ढगफुटी जरी झाली तरी त्या पावलाच्या वर पाणी येत नाही. हे त्या ब्रिमस्टॉरचं आणि जे आम्ही भूमिगत टाक्या करून पाण्याचा जो निचरा होतोय, उदचन केंद्र 13-13 उदचन केंद्र बसवली, पाण्याचा उपसा मिनटा मिनटाला लाखो लिटर बाहेर पाणी टाकलं जातं. एवढं सगळं असताना केलेलं असताना सुद्धा आमचं नावडतीचं मीठ अळणी हे तुम्ही करणार? आणि ह्यासाठी साहेबांनी जे आज 1 तारखेला 1 जुलैला जो मोर्चा लावलाय, आपण पण कमी अवधीत आज किती म्हणजे इतक्या सकाळी बोलवल्यानंतरही उपस्थित राहिलात, याचा अर्थ आम्हाला कोणत्याही परिस्थिती मुंबई जिंकायची आहे म्हणजे जिंकायची जिंकणार. पण नुसतं असं नाही जिंकायचे जिंकणार, चालू झालंय कठड्यांवरती, लगेच कळेल त्यांना कठड्यावर जाच तुम्ही. जे आमचे शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक, बाकी सैनिक, मतदार कठड्यावर बसतो ना, तो तुम्हाला आता चांगलं शिकवेल. आणि म्हणून आपल्यालाही आता शाखा आपल्या मंदिर आहेत, शाखांवर घाले घालतायत, शाखा तोडतायत, मंदिरांवर घाले येत आहेत. आणि नुसतं मंदिरांवर घाले नाही तर बाळासाहेबांचं जो फोटो आहे त्याला सुद्धा चिरडण्याचं काम होत आहे, हे तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून पाहिलंय. आणि मग ही इतका अन्याय तुम्ही सहन करणार आहात का? चीड इथं अशी म्हटलं, चीड आहे ना, चीड हे कामात नाही येऊ दे. आता खूप मनसुबे चालले, परंतु ज्या पद्धतीने उद्धवजी आपल्याला सांगतायत, आम्ही त्या दिवशी सांगितलं साहेब असं बोलू नका, माझ्याकडे काय नाही. काय नाही कशाला, लाख मोलाचे शिवसैनिक तुमच्याकडे, ते नाही कोण घेऊ शकत, त्यामुळे भरपूर माझ्याकडे आहे आणि पुढे मी तुम्हाला भरपूर देणार आहे. ते देण्यासाठी आपण साहेबांबरोबर कटिबद्ध राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.